तो नितिन कालन जरा आपल्याशी आपल्याला बोलत आहेत महेश पाटील आणि नितिन जोशी. नितिन कालन जरा आपण महेश पाटील आणि नितिन जोशी जरा संपर्क साधायचा आहे. नितिन कालन जरा आपण समालोचक आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नितिन जोशी आणि महेश पाटीलजी. तो जनियाबाला मंडळासाठी सहकार्य केले ते मुकेश पाटील, पिंट्या पाटील, योगेश म्हात्रे, अभिजीत हरिचंद्र पाटील, आशिष दीपक म्हात्रे, जगदीश जोशी, जितेश भगत, निकेश जोशी, जयेश जोशी, पंकज पाटील, रमेश पाटील, जयसिंग पाटील, कुणाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रमेश ठाकूर, हरीश जोशी, दिनेश दुबे, विकास म्हात्रे मॉर्निंग ग्रुप, रवि पाटील, महेंद्र ठाणेकर मॉर्निंग ग्रुप, प्रकाश म्हात्रे, सूरज ठाकूर, प्रकाश गोटे, बाळूशेट ठाकूर, अशोक मेडिकल, चौधरी सुपरमार्केट, सोसायटी सुपरमार्केट, कृष्णा ज्वेलर्स, अप्पा पवार, अर्जुनबाई पोटी प्लस संघटनेचे अध्यक्ष, तसेच आपण इथं राजेश म्हात्रे, प्रकाश भोईर मनसे, सुधाकर पाटील, जयेश जोशी, मुकेश जोशी आणि रेग्युलर संघ महेश ठाकूर आणि राजेंद्र या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो, कारण त्यांनी खूप मोलाचा सहकार केलाय. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपण पाहतोय. कालच्या दिवसात ना आज जास्त धावा झाल्यात. मी तर म्हणेल आज 700 धावा झाल्यात एकूण. तब्बल बघितलं तर आज दुसऱ्या दिवसात अजून एक मॅच बाकी आहे. 1100 आपण बघितलं, 11 धावा झाल्यात. आणि मयूर पाटीलच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर पारितोषिक देखील 1000 रुपयाचं. आणि ते मॅच चला बॅटर लगेच उतरायचं आहे. आपण पाहू शकता किरण आणि संतोषी जोडी. जे आमच्या आणि ज्यांनी अन्न आपण खूप चांगलं जेवण बनवते, मनोज पाटील असतील आपण म्हणजे, तर गोपाल पाटील, सुरेश पाटील, सोनू म्हात्रे आणि या सर्वांना आम्ही खूप मनाच्या हृदयांतकडे धन्यवाद देतो. राजू मामाला देखील धन्यवाद देतो. त्यांचा देखील मोला संघ असणार आहे. गोलंदाजी मार्कवर श्रीनाथ पाटील येतोय. सायकलला बॅटर आपण पाहू शकता. ज्या वेळेला
दीपक आपण पाहूत दीपक चांगला चेंडू होता यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा योग्य वापर दोन धावा कंप्लीट केल्या जात तो संख्या हाफल करती दोन ने खात उघडत आहे दीपक आणि संतोषी जोड़ी तो भीमकाळन सचिव किरण सॉरी किरण ठाकूर आपण पाहू शकता सचिव आपण पाहू शकता भीमकाळन यांच्याकडून शुभेच्छा आलेत चेंडू यावर ड्राइव करायचा होता किरण आहेत थोडीशी चुकीची दुरुस्ती करतो आम्ही आमच्याकडनं दीपक नाव आलं किरण आहेत धावसंख्या धावपळ करता आपण पाहू शकता तीन धावा आपण पाहू शकता एस पी धन्यवाद साकेतला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला संतोष श्रीनाथ चांगला चेंडू होता यावेळेला बॅटर पटापर्यंत चेंडू बॉलर बॅक टू ड्राइव इथे कदाचित विकेट गेला असता किरणचा पण किरण तेवढ्याच चपळाईने आपण तर क्रीजमध्ये आले बक्षीस पात्र इथून जर जिंकला तर बक्षीस फेरीमध्ये दाखल व्हाल हा चेंडू उंच गेला पंचांता शर तो षटकार गोलंदाजी मार्क आपण पाहू शकता यावेळेला श्रीनाथ हा चेंडू यावेळेला वेगाने टाकलाय ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय कुठेतरी आपण भीतर जाणून बुजून हा चेंडू टाकला होता आणि सांगतात बॅटरला की तुम्हाला हा चेंडू मारायचा होता डॉट चेंडूची समाप्ती धावसंख्या धावपळ करती नऊ श्रीनाथ पण गोलंदाजी मार्क हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस होता एक रक्षक बीट होतोय तडमॅन बीट होतोय फाईन लेग बीट होतोय चेंडू गेला यावेळेला आपण होतोय बाईच्या स्वरूपात सीमारच्या पार चौकार धावसंख्या धावपळ करता आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन बॅटरांनी खूप चांगली सुरुवात केली आपण पाहू शकता यावेळेला किरण आणि संतोष ठाकूर बंधूंनी चांगली सुरुवात करून दिली हवा बघा सातत्याने बदलते कधी हवा पश्चिमेकडून पूर्वेला तर पूर्वेकडून पश्चिमेला आता पश्चिमेकडून पूर्वेला येते म्हणजे उजव्या आताच्या बॅटरसाठी अनुकूल हवा तर स्ट्रायकेडला आपण पाहू शकता यावेळेला किरणला आपण पाहू शकता पाहिजे किरण ठाकूर आता काय करतोय गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता मनोहर देसले 4:15 उद्याचे जे 8 संघ खेळणार ते पुढील प्रमाणे पहिली मॅच नावाली म्हणजे नवनाथ संत आपण इथे साळुंकेचा संघ खेळणार त्यांच्या अगेन्स्ट अगासन 40+ काटे 40+ विपक्ष ऋषी 11 आपण इथं संत 40+ म्हणजे दोन्ही संघ आपण इथं एकाच संघाच्या माध्यमातून पुरस्कृत केले जातात नवापाडा 40+ विपक्ष देसाई 40+ स्विच इट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला पाहिलं जाते पंचांकडे शशांक पाटील मात्र भीष्मासारखे तटस्थ उभे टॉट चेंडूची समाप्ती दातिली 40+ विपक्ष चिकनगर 40+ असे 8 संघ उद्या इनॅक्शनमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत एसपीला देखील आपण इनॅक्शनमध्ये पाहणार आहोत कालच्या दिवसात टॉप 3 पहिला संघ पिसोली 40+ आज पाहिजे कोणता संघ जातोय आज चेंडू ऑफिस षटकार
धावसंख्या धापल 19 किरण ठाकूरच्या बाटबंद खूप चांगला फटका आला. अपिश खेळले यावेळेला क्षेत्रक्षक आता तैनात केले गेले कवर पॉईंट सीमेरेषेकडे तैनात केले. चेंडू पाचीचा अपील होता यावेळेला शॉर्ट लेग रिजनमध्ये जोपर्यंत उत्तम पाटील चेंडूला फील्ड करतात एक धाव मिळेल एक बाजा स्वरूपात धावसंख्या धावपल करते 20 धावा आपण पाहू शकता. मनोहर देसले गोलंदाजी मार्कवर उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहिजे कोणता बॅटर उद्या आपल्या घरी सायकल घेऊन जातोय हिरोची सायकल. मनोहर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला संतोष चांगला चेंडू होता यावेळेला विकेटची संधी आहे बॅटर बाद बघा स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला यावेळेला संतोषने का त्याला माहिती किरणला विकेटवरती थांबणं फार गरजेचं आहे. पाहिजे तर नवीन बॅटर कोण येतो यावेळेला शक्ती तर आपण इथं तयार आहे. शक्ती पाटील पहिल्या सामन्यात नव्हता त्यानंतर तो आला. शक्ती पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला मनोहर स्ट्रायकिंगला आपण किरणला पाहू शकता चांगला चेंडू होता यावेळेला कट करायचा प्रयत्न केला होता इष्ट्या मात्र यावेळेला आपण बघितलं थोडासा बचावले आहेत अन्यथा इथे किरणला परतावा लागला. चांगला चेंडू होता वेगवान चेंडू होता ठरून शॉर्ट सिलेक्शन केलं यावेळेला सिंगल घ्यायचे म्हणून एकने धावसंख्या वाढते धावसंख्या 10 फरकात आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. दाफल करते आपण पाहू शकता राईट आर्म राऊंड द कडे मारा करतोय हा चेंडू लॉप केला यावेळेला श्रीनाथ आहे झेलची शक्यता आहे बॅटर बाद शक्ती बाद द बिग विकेट. नवीन बॅटर येतो ह्या वेळेला आपण पाहू शकता विशाल विशाल पाटील येतोय आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर येतोय राजू मडवी त्याचा राजू कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय राजीव गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला किरणला आपण पाहू शकता किरण ठाकूर पाहिजे तर कशाप्रकारे बॅटिंग करतो इथून चेंडू ऑन साईडला वळवलंय चेंडू चालला कार्पेटच्या मिड विकेटला डीप पंधरा क्षेत्र शक येतोय श्रीनाथ पाटील येतो काय होऊन जाईल जरा काय क्षेत्ररक्षण करतात बघा काय कमिटमेंट आहे या खेळाडूकडे किती चपळाई आहे असं वाटत नाही की याच्याकडे पाहिलं तर हा खेळाडू 40+ असेल अतिशय वेगाने धावले धावसंख्या धावपळ कधी आपण पाहू शकता याबद्दल टेबिस धावा राजू पुणे गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडनं मारा करतोय हा चेंडू वळवलाय पुन्हा एकदा चेंडू चालला यावेळेला आपण येतो लॉंग ऑनला कसदाव किरण नकार देत आहेत किरणला माहिती आहे चेंडू गेलाय कोणाकडे तर आपण आता श्रीनाथ पाटील कडे त
तो संतोष शेळके यांच्या माध्यमातून सर्वांसाठी आपण येतोय पंढरपुरीची आई एसपी चोवीस धावा धाफर कर दी गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला पुण्याचा राजू स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला विशाल चांगला चेंडू वेगवान चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला स्विंग होऊन चेंडू खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते अतिशय सुंदर गोलंदाजी राजूच्या माध्यमातून अशा प्रकारची गोलंदाजी करणं खरं खेळपट्टी जी बनवली ना राजू दादाने त्याला धन्यवाद देऊ कमी काय गोलंदाजीला देखील सहाय्य करते खेळपट्टीवर बॅट आपण टक आवाज देखील येतो हा चेंडू उंच गेलाय झेलची शक्यता आहे राजूने सांगितलंय माझा झेल आहे मी घेणार आहे एक अतिशय चांगला कॉटन बॉल घेतलाय बॅटर बाद च्या दिवसातील 53वा विकेट किती चांगली माहिती देते बघा आपण तर भावेश पाटील मॅन फ्रॉम उंबारली एक नवनीत गोलंदाज पण अशोक आपण त्या पाटीलच्या पॅनलमधील एक गुणलेखक चांगले गुणलेखन करतात नवीन बॅटर येतो आपण संघ नाही घेतो उत्तम पवार येतो सुरुवात खूप चांगली झाली होती या संघाची पहिल्या षटकात धावा आल्या त्या 13 त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आपण तर मनोहरने 6 धावा दिल्या 8 धावा दिल्यात चांगली गोलंदाजी करतो राजू देखील राजू पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला बॅटर आपण पाहू शकतो का उत्तम पवारला आपण पाहू शकतो हा चेंडू लॉफ केला चूक होणार नाही बॅटर बाद कौतुक करेल मी राजूचं या वेळेला चेंज अप पेस टाकला होता थोडासा गती कमी करून टाकला होता चेंडू कारण राजूला माहिती आहे त्या एंडला हवा आहे जर थोडा संत गतीने चेंडू टाकला तर जाणार नाहीये आणि वाईड इस्टलॉंगला खूप चांगला झेल पकडला परंतु गणेशने बॅटर बाद होतोय संघ नायकाला सांगितलं की मला ही संधी द्या ही गोल्डन संधी मी घेईन सुखदेव पवार पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता राजू ऑन हॅट्रिक पायचा हॅट्रिक पूर्ण करतोय का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का स्ट्रायकरला सुखदेव पवार चांगला चेंडू होता या वेळेला आडव्या बॅटने वळवलाय चेंडू चालला वाईड इस्टलॉंगला थोडासा पंबलिंग झाले दोन धावा इथून होत आहेत का पायचंय आणि बाळारामने चूक केली अन्यथा बॅटर बाद झाला असता एक वाजवी षटक संपलं इथे या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण मिळते दोन बॅटर बाद केल्यात आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण मिळते 5 धावा राजूची गोलंदाजी आवडायचं टाळ्या एकदा जरूर झाल्या पाहिजेत खूप चांगली गोलंदाजी धावा झाल्या धाफल करती फक्त आणि फक्त आपण मिळते तर 26 धावा काय वापसी केली बघा पहिल्या षटकात 13 त्यानंतर आपण मिळले तर मनोहरच्या 6 नंतर आल्या 8 आल्या आणि नंतर आल्या 5 धावा काय गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी नूर इलेव्हन आपण तर ज्ञानेश्वर माफारी साहेब आले आहेत मला वाटतं आता एटीएम खुला करतील काल त्यांनी भरपूर बक्षिस दिली खेळाडूंना दादा धन्यवाद तुम्हाला वाटतं नातवाच्या नावाने त्यांनी पारितोषिक लावलं होतं आणि आत्ता देखील आले आहेत शेवटच्या क्षणी बालकृष्ण मडवी येतोय आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे इथून जो संघ बालकृष्ण मडवी सायकेला बॅटर आपण पाहू शकतो किरण हा चेंडू
फेकून दिलंय, चेंडू चालला या वेळेला डीप स्क्वेअर लेग सीमाच्या षटकार। चेंडू या वेळेला गती परिवर्तन केला, पडल्यानंतर बाहेर काढलाय, पंचांकडे पाहिलं जाते। शशांक पाटील सांगतायत की वाईड मागू नका, चेंडू गेलाय बघा कुठून। नाही भरपूर बॅटर असेल की बॅटला चेंडू लागला नाही की लगेच पंचांकडे पाहतात। चेंडू आता लाईन पावी लागणार, आता मात्र वाईट चेंडू असणार आहे। मग अशी वाचले पण आता पकडले गेले। धावसंख्या आपण 33। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण इथे पंढरपुरी चाय देखील आलंय। आ चेंडू चांगला होता, बॉल ड्राय बघायला मिळतो, मिड ऑफ वरून चेंडू जातो, याला लॉंग ऑफ वरून शतक येतोय, चेंडूला फीड करतोय, दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, डाव संख्या धावफळ कधी 35। चेंडू बाकी आता अंतिम षटकातील फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। जबरदस्त चाय, पंढरपुरी चाय, क्वालिटी चाय, एस पी देखील आमची आपण तर नाही भेटेल, चायचे शौकीन आहेत। एस पीला एक वेळेला जेवण नका देऊ चालेल, पण चाय द्या। चांगला चेंडू होता, डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये फटका खूप चांगला, या वेळेला चेंडूचा लाय कव्हर पॉईंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, गुड थ्रो, खूप चांगले फेक आले। धाव संख्या 10 पर्यंत आपण पाहू शकता, या वेळेला 37 धावा। दोन चेंडूचा खेळ बाकी। बालकृष्ण पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला, किरण ठाकूर खूप चांगली बॅटिंग करतोय। आज चेंडू पुन्हा एकदा अपिश खेळल्यात, या वेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल सुटलाय त्याच्या हातातून, अपिश पॉइंट रिझन मध्ये। संख्या 10 फलक आपण पाहू शकता, या वेळेला 5 देखील आलेले रियांश माफारी सर यांच्याकडून आपण तर 500 रुपये पारितोषिक असणार आहे एका षटकारासाठी। फोर्टी प्लेचे खंदे समर्थक आहे। चला जरा एक चेंडू साठी कोणतरी जायचं लवकर, म्हणतो जास्त लागलाय मनोहरला। माफ पारिकर साहेब आपण तर जुने डोंबुलीचे ना खंदे समर्थक आहे, फोर्टी प्लसचे काल देखील आले आणि आल्या एटीएम खुला केलाय। मला वाटतं नातवाचं नाव सांगायचं दादा आपल्या रियांश, हा त्यांना त्यांच्यासाठी षटकार मारलाय काका, त्यांनी षटकार मारलाय त्यांच्यासाठी पारितोषिक 500 रुपये त्यांना मिळणार आहेत। आणि याच्यानंतर बघा प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये, जो चौका षटकार मारेल नंतरच्या विनिंगला सुद्धा देखील। क्या बात है, क्या बात है, बघा पैसे चंद्रकांत दादा सर्वांकडे, पण ते देण्याची कुवत देखील पाहिजे। आ चेंडू एसट्यांचा वेध, बॅटर बाद, धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता, या वेळेला 40 धावांचं लक्ष असणार या वेळेला आपण पाहू शकता। पाहिजे इथून कोणता संघ टॉप 3 मधला आपण दुसरा संघ ठरतोय, आपण तर नागाव की आपण इथं खिडकाई पोटी प्लस जाण्यासाठी जाऊया। दुसऱ्यासाठी आमचे साथी समर्थक पंडित पाटील यांच्याकडे जाऊया, डीजे मास्टरकडे, त्यांना देखील एक त्यांच्या माध्यमातून एक सुमधूर संधी ऐकूया आणि जाऊया। एस पीना देखील थोडंसं आपण ब्रेक देऊया 2 मिनिटाचा।
जोशी, महेश पाटिल, निलेश मात्रे, जय जोशी, जयमन जोशी, सोनू मात्रे, निलेश जाधव, संजय पाटिल, मनोज पाटिल यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय। तसेच रेग्युलर संघ जुनी डोंबिवली गिरजामाता रेग्युलर संघाचा आम्ही आभार व्यक्त करतो। प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांनी भरपूर सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। तर यांच्या मापार यांच्याकडनं रियाज मापारी यांच्याकडनं प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असेल। सलामीची जोडी आपण पाहतोय, गणेश पाटील आणि उत्तम पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतो। तर गोलंदाज शक्ती पाटील, आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतो, सुपर 3 चा सामना। गेम इज ऑन, लेट्स प्ले। शक्ती पाटील राइट अमोर द विकेट। पहिला षटक, पहिला चेंडू स्ट्राइक अँडला गणेश पाटील, दुसरा बाजूला उत्तम पाटील, गोलंदाज तयार शक्ती पाटील। पहिला चेंडू विशाल आहेत, अंदाज चुकला आणि पंच सुभाष पाटील इशारा करतात चौकार, 4 धावा। भरपूर दिवस गणेश पाटील यांची फलंदाजी होत नव्हती, ते स्वतःवर नाराज होते, त्यांचे संघ सहकारी त्यांच्यावर नाराज होते। गणेश पाटील एक अतिशय चांगले फलंदाज, मात्र आजच्या दिवसात या स्पर्धेमध्ये त्यांना सूर सापडलाय, सूर गवसलाय आणि आजच्या दिवसामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे। एका सामन्यामध्ये त्यांनी 4 षटकार ठोकले आणि आजच्या दिवसात जर चांगल्या अर्थाने जर फलंदाजी झाली असेल कुणाची तर गणेश पाटील। बघा 300 रुपये असतील आणि हा येतोय तो गणेश पाटीलच्या बॅटमधनं षटकार। तर पहिला चौकार टोकल्यानंतर रियाज मापार यांच्याकडे 300 रुपये आणि हा षटकार टोकला तर या षटकारासाठी 300 रुपये 200 रुपये बरोबर। पहिला चेंडू 40 धावा। नक्कीच नक्कीच, ज्ञानेश्वर मापारे आमचे अतिशय चांगली व्यक्तिमत्व आपण पाहतोय। नक्कीच नक्कीच, खेळाडूंचे प्रशंसा करतात, समर्थक आहेत। गोलंदाज तयार, समोर खेळतात ऑन साइडला। धाव संख्या आपण पाहतोय 10, बिनबाद 10 ची दमदार सुरुवात आपण पाहतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, चांगली गोलंदाजी, चूक होते, सुखदेव पवार यष्टी रक्षक चूक करतात चौकार, 4 धावा। चांगला चेंडू होता, झेल टिपला जातोय, पहिला धक्का बसलाय तो नूर 11 नागाव संघाला। फलंदाज गणेश पाटील बॅक टू नागाव। तर ज्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला, सुखदेव पवार, तुम्हाला ज्ञानेश्वर मापार यांचे नातू रियांश मापार यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक झेल टिपल्याबद्दल। एक बाद 14 धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर, 40 लक्ष असताना नूर 11 नागाव संघासमोर पहिली विकेटचं इथं पतन झालंय। फलंदाज बाद झाले गणेश पाटील। नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर, संघनायक मोतीराम पाटील येत आहेत, नागाव संघाचे यशस्वी संघनायक, आपल्या संघटनेचे सचिव सुद्धा आहेत, कामगिरी सातत्याने चांगली राहत असते त्यांच्या माध्यमातून। गोलंदाज तयार शक्ती पाटील, राइटम राउंड द विकेट। दिशा भरकटतात, दिशा भरकटतात, व्हाईटचा इशारा करतात पंच एसपी आमचे सुभाष पाटील।
तर गोलंदाजाने झेल पकडला स्वतःच्या गोलंदाजीवर, तर बक्षीस असेल 200 रुपये. धावसंख्या आपण पाहतो, धावपळकर एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 15 धावा. गोलंदाज तयार विशाल पाटील. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज उत्तम पाटील. राटमोर दिखेल ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत किरण ठाकूर. चेंडू बॅक चांगल्या पद्धतीने केली जाते. बॅकिंगला आपण पाहू शकता त्यांचे सहकारी चांगल्या पद्धतीने येत आहेत. तोपर्यंत सिंगल येते. धाव संख्या पोहोचते 16 वर. 17 चेंडू 24 धावांची अजूनही गरज. आजच्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहतो नूर इलेव्हन नागाव विपक्ष जय गावदेवी खिडकाळी संघ. पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये खिडकाळी संघाने धावा कुठल्या 39-40 लक्ष घेऊन सलामीची जोडी उतरली मैदानात. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत आणि टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली होती 16 धावा. 17 चेंडू 24 धावांची गरज. स्ट्रायकरला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार बॅकबॉन श्रीनाथ पाटील. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षक असो श्रीनाथ पाटील सातत्यानं प्रभावी कामगिरी करत असतात. हुकमाचा एक्का आपण म्हणावा लागेल श्रीनाथ पाटीलला. क्षेत्ररक्षक सजवला जात आहे. विशाल पाटील तयार. विराटमोर दिखेल सन्मान दिला. ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत किरण ठाकूर येतात वाऱ्याच्या वेगानं दुसरीचा प्रयत्न करतात. फंबल होत आहेत, चुका होत आहेत. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. जर अशा पद्धतीने तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर धावा तुम्ही वाचू शकत नाहीये. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2 16 चेंडू 22 समीकरण. सामना रंगतोय भावेश. आजच्या दिवसाला शेवटचा सामना नक्कीच रंगतोय. चांगल्या पद्धतीने दोन्ही संघ प्रयत्न करतात. गोलंदाज तयार विशाल पाटील. ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत शक्ती पाटील. स्वतःला सावरताय चेंडू उचलून फेकेपर्यंत फक्त सिंगल येते. जर अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होत असेल आणि गोलंदाज जर अशा पद्धतीने गोलंदाजी करत असेल तर नक्कीच क्षेत्ररक्षक गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो, दुणावत असतो. प्रयत्न करतो विशाल पाटील. आजच्या दिवसातील जे दोन गोलंदाज आपण पाहिले खिडकाळी संघाचे ते शक्ती पाटील आणि विशाल पाटील. या दोन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या संघाच्या माध्यमातून हे दोन गोलंदाज प्रभावी मारा केला त्या गोलंदाजांनी. धावसंख्या 19. लो फुलटा चेंडू समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. पंबल होत आहेत, चुका होत आहेत. एक एक धाव फार महत्वाची असते. एका धावेचं अंतर 1-2 धावांनी ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस मनाला चटका लागत असतो. धावा वाचवण्याची गरज असते. प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक, प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूने 2 फलंदाज. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली होती 21. चेंडू उरले 14 धावांची गरज 19 ची. उत्तम पाटील स्ट्रायकरला समोर खेळतात शक्ती पाटील वाऱ्याच्या वेगाने येतात. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू बॅग चांगल्या पद्धतीने केले जाते. चेंडू फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतोय गोलंदाज विशाल पाटील. फक्त सिंगल येते. 13-18 समीकरण. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याच पद्धतीने गोलंदाजाला सन्मान देतात दोन्ही फलंदाज. कारण श्रीनाथ पाटील आणि उत्तम पाटील 2 हुशार फलंदाज ते पाहतायत. गोलंदाज विशाल पाटील चांगली गोलंदाजी करतोय. सन्मान देणं गरजेचं असतं आणि सन्मान त्याच पद्धतीने देत आहेत. त्यांना माहिती आहे सामना आपल्या आवाक्यात आलाय. जास्त जोखीम घेत नाहीये दोन्ही फलंदाज. समोर खेळताय स्टँड अँड डिलिव्हर श्रीनाथ पाटीलच्या बॅट मधनं बाहुबली षटकार 6 धावा. डीजे
तर बघा ज्ञानेश्वर मापारी यांचं भरपूर प्रेम राहिले आयोजकांवर. ते शिवाजी जोशी यांना सांगतायत की आम्ही उद्या पण येणार, पैशांची बरसात करणार. काल पण आले तुमच्या प्रेमापोटी, उद्या पण येणार नक्कीच. तर किरण ठाकूर येत आहेत, 12 चेंडू 12 धावांची गरज. इथे मात्र भरपूर मेहनत करावी लागेल गोलंदाजांना. सामना जर विचार केला भावेश तर नागाव संघ सुरक्षित स्थितीमध्ये आहे, मात्र 12 धावांचे डिफेन्स 12 चेंडूंमध्ये करतील काय गोलंदाज ते पाहावं लागेल. किरण ठाकूर पुलटा चेंडू, ऑफ साइडला चेंडू फिरकावला, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलतात. इथे मात्र बघा उत्तम पाटील हुशार आहेत, अगोदर पुढे सरकले, त्यानंतर त्यांनी अंदाज बांधला, पुन्हा एकदा मागे सरकले. सिंगल येते, धावसंख्या पोहोचती ती 29 वर. अकरा चेंडू 11 धावांची गरज. आमचे गुण लेखक, ऑफिशियल गुण लेखक कल्पेश पाटील नागाव यांच्याकडनं नागाव संघाला शुभेच्छा आल्यात. आपल्या संघटनेचे ऑफिशियल गुणलेखक कल्पेश पाटील नागाव यांच्याकडनं त्यांच्या संघाला शुभेच्छा आल्यात. 11 चेंडू 11 धावांची गरज. स्ट्रायकरला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ बॅकबॉन श्रीनाथ पाटील. पुलटा चेंडू चांगले क्षेत्ररक्षण होते, तोपर्यंत सिंगल येते, धावसंख्या पोहोचते ती 30 वर. चेंडू उरले ते 10 आणि धावांची गरज 10. आजच्या दिवसात ज्या दोन संघांनी चांगली कामगिरी केली आहे ते दोन संघ नागाव संघ खिडकाळी संघ आजच्या दिवसातील अंतिम लढत खेळतायत. 10 चेंडू 10 धावांची गरज. किरण ठाकूर ऑन साइडला, उत्तम पाटीलच्या बॅट मध्ये येतो षटकार, 6 धावा. एसट्या उद्ध्वस्त होतात, दांडे गोल केली जाते, उत्तर ताबडतोब दिलं फलंदाज उत्तम पाटील बॅक टू डगआउट. धावा आपण पाहतो धावफलकावर, एकूण टोटल धावसंख्या पोहोचली ती 36. आता मात्र धावांची गरज असेल ती 8 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. इथं बघा फलंदाजानं ठोकलाय षटकार. अशा पद्धतीने नोर 11 नागाव संघ सुपर 3 मध्ये दाखल होत. अभिनंदन मोतीराम पाटील, अभिनंदन श्रीनाथ पाटील, अभिनंदन चंद्रकांत दादा आणि संपूर्ण आपण पाहतोय ते नागाव संघाचं.